उद्या मुंबईमध्ये लसीकरण बंद असणार आहे. पुरेसा लस साठा उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. लसी उपलब्ध झाल्यास शुक्रवारी पुन्हा एकदा लसीकरण सुरू होईल. मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात माहिती दिलेली आहे. पुरेशा लस साठ्याअभावी उद्या अर्थात 3 जून रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवरील लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिकेने दिलेली आहे. लसी उपलब्ध झाल्यास शुक्रवारी पुन्हा लसीकरण सुरू होईल. दरम्यान उद्या देशभरामध्ये लस साठा उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे लस साठा उपलब्ध झाला की लगेच पुढच्याच दिवसापासून अर्थात शुक्रवारपासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे आई भवानीचा गजर म्हणजे कार भाड्यानं लावतो आणि दर महिन्याला पैसे देतो असं सांगून कार मालकांना फसवणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. 6 जणांच्या या टोळीनं 16 जणांच्या कार अशाच पद्धतीनं आमिष दाखवून घेतल्या होत्या. त्याची किंमत 1,20,00,000 रुपये इतकी आहे. कल्पेश पंगीकर हा या टोळीचा म्होरक्या आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरात टोमॅटो पिकाला 5 ते 6 प्रकारच्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे टोमॅटो लाल होण्याऐवजी पिवळा होऊन खराब होऊ लागला आहे. टोमॅटो वरून पिवळा तर आतून फळाला बुरशी लागल्याचं दिसून येत आहे. पांढरे माशी व्हायरस हा टोमॅटो रोग आला, त्यातून प्लॅस्टिक हा रोग आला. आम्हाला एकूण खर्च 70,000 रुपये आला, त्यातून आमचे फक्त 22,000 रुपये रक्कम टोमॅटोमधून जमा झाली. हवा, तुडतुडे, सफेद माशी, फुलकिडे ह्या किडींमुळे हा रोग जास्त प्रमाणात फैलावतो. नॅचरल कॅलॅमिटीज, नॅचरल बॉर्डर आपण म्हणतो, तर ते आपण घेणं गरजेचं आहे. बॉर्डर क्रॉप म्हणून जे मका असेल किंवा आपल्याला शेडनेट लावणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ती कीड आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रसवंतीसाठी लागणारा ऊस राज्याबाहेर न गेल्यानं ऊसाला कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. निफाड तालुक्यातील रसवंतीसाठी लागणारा ऊस हा दरवर्षी मुंबई, गुजरात, MP, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब अशा ठिकाणी जातो, पण लॉकडाऊनमुळे ऊस बाहेरगावी गेलाच नाही. चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. पावसामुळे 7 वाजल्यापासून सुरू झालेली बाजारपेठ थंडावली. गेले 4 दिवस चंद्रपूरचं तापमान 46° सेल्सिअसच्या वर पोहोचलं होतं. त्यात आता पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. गेल्या 4 दिवसांपासून नगर जिल्ह्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. संगमनेर तालुक्यातील पठार भागात आज जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. संगमनेर तालुक्यातील घारगाव, शेळकेवाडी, बोरबन इथं मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस, मका, डाळिंब पिकामध्ये पाणी साचलं. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे